मध्य प्रदेशातील दिंडोरी जिल्ह्यात एका हिंदू मुलीचे मुस्लिम पुरुषासोबत लग्न केल्याच्या विरोधात कुटुंबियांकडून तक्रार दाखल करण्यात आली होती। मात्र उच्च न्यायालयाने या अपहरण प्रकरणात त्या व्यक्तीवर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत। मात्र जिल्हा प्रशासनाने 15 दिवसांपूर्वी त्या मुस्लिम तरुणाची 3 दुकाने आणि घर पाडलं होतं। 22 वर्षीय साक्षी साहूने नंदिता दुबे यांच्या अध्यक्षतेखाली मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या जबलपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली होती। याचिकेत नमूद केले की याचिकाकर्ता प्रौढ नागरिक असून जिने आसिफ खानशी स्वेच्छेने लग्न केलं आहे। साक्षी साहूचा भाऊ मोहित साहू याच्या तक्रारीवरून दिंडोरी पोलिसांनी 4 एप्रिल रोजी आसिफ खानविरुद्ध अपहरण आणि खंडणीचा गुन्हा दाखल केला होता। साक्षी ही 4 एप्रिल रोजी आसिफसोबत पळून गेली होती। आपली बहीण एका मुस्लिम तरुणासोबत पळून गेल्यानं त्या मुलीचा भाऊ मोहित साहू यानं पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती।